आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार उल्हास पाटील यांना पाडणार, रामचंद्र डांगे कडाडले. भारतीय जनता पार्टीचे नेते रामचंद्र डांगे यांनी शिवसेनेचे नेते आमदार उल्हास पाटील यांच्यावर सडकून टीका केली. महाराष्ट्राचं विधानसभेचं रणसिंग फुटलेलं आहे. शिरोळ तालुक्याचे इलेक्शन विधानसभेचे चालू होणार आहे. या वर्षीच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मी सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहे. पक्षाने जर मला तिकीट दिलं तर निश्चितपणे मी ही निवडणूक लढवणार आहे. आता विद्यमान आमदार उल्हास पाटील, ज्या उल्हास पाटलाला आमच्या शिरोळ तालुक्यातील बहुजन विकास आघाडीनं जेव्हा पाड ताकद लावून, जेव्हा पाड प्रेम करून, तन मन धन याचा या शक्तीनं अफाट प्रयत्न करून त्याला या कॅपेला शिवसेनेचा उमेदवार म्हणून आम्ही निवडून आणलो. ज्यावेळेला उल्हास पाटलाला तिकीट देत असताना त्यावेळेला आमचं ठरलं होतं, उल्हास पाटलानं आमच्याकडे फक्त एकच टर्न मला तुम्ही ह्या कॅपेला द्या, पुढच्या वेळी मी तुम्ही दुसरा कोणी द्या. आत्ता ह्या कॅपेला आमच्या बहुजन विकास आघाडीतील जे 9 लोक आहेत त्या 9 लोकांमध्ये आमचं नेतृत्व या बहुजन आघाडीचं माधव घाटगे साहेब करतात. या आघाडीमध्ये निंबाळकर सरकार आहेत, बाळ सरकार आहेत, अशोकराव माने आहेत, दिलीप पाटील आहेत, अनिल यादव आहेत आणि धनराज जगदाळे आणि विजय भोजे आणि मी, असे आपण 8-9 लोकांची आमची टीम आम्ही या शिरोळ तालुक्यामध्ये बहुजन विकासाच्या माध्यमातून गेली 5-8 वर्षे आम्ही काम करतो आहे. त्याच्या ताकदीवर आम्ही या आमदार आणला, त्यांचा खासदार म्हणून आणला. आत्ता ह्या खेपेला आमच्या 9 मग आम्हाला शिवसेनेत घ्या, शिवसेनेत उमेदवार द्या, भाजपमध्ये वाटणार तर भाजपमध्ये द्या. तरी ह्या खेपेला जर आमच्या या 8-9 लोकांपैकी किंवा या 5-6 आमचे इच्छुक उमेदवार, मग बाळ सरकार असो, मी असो, विजय भोजे असो, किंवा या आमच्या ह्यानं दिलेल्या 14 आम्ही मुलाखती दिल्या आहेत, आम्ही मागणी केल्या पक्षापैकी, ह्या 14-15 कोणालाही उमेदवार दिले तरी चालेल. आम्ही त्याचा प्रामाणिकपणे प्रचार करू, पक्षाची एकनिष्ठ राहून काम करू. पण ह्या कॅपेला मी स्वतः उल्हास पाटलाचा कुठल्याही प्रकारचा प्रचार करणार नाही आणि त्याला पाडल्याशिवाय राहणार नाही. कारण माझ्या वैयक्तिक राजकारणामध्ये या उल्हासनं कुरुंदवाड नगरीच्या राजकारणामध्ये कुरुंदवाडच्या मला भारतीय जनता पक्षानं आपल्या भाजपच्या तिकीटवर मला नगराज पद दिलं. चंद्रकांत दादा असोत, हळवणकर साहेब असोत, माधवराव घाटगे असोत, माधवराव माडिक असो, ह्या लोकांनी मला ताकद दिली, मला निवडण्यासाठी आठोकाठ प्रयत्न केला. मी या निवडणुकीमध्ये फक्त 70 हरलेलो आहे. मी जनतेपासून बाजूला गेलो नाही, जनता मला नाकारणे म्हणून मी ह्या कॅपेला महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या एकूण आमच्या महाराष्ट्राच्या धनगर समाजाची तिकीट जातील महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये धनगर समाज म्हणून जर मला पक्षानं तिकीट दिलं तरी मला ते आनंद आहे, आणि नाही दिलं तरी पण मी ह्या कॅपेला उल्हास पाटलाचा कुठल्याही प्रचार करणार नाही आणि त्याला पाडल्याशिवाय राहणार नाही. मग मी पर्याय काय आहे माझ्या पुढं? तर ज्या ह्या वेळेला जो 2 आम्ही निवडून येणारा, ज्याची ताकद आहे, ज्याची येण्यासाठी कपॅसिटी आहे, अशा माणसाच्या पाठीमागे मी खंबीरपणे प्रामाणिकपणे राहून याला पाडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण.